अत्यंत दुर्दैवी घटना, हृदय पिळवटून टाकणारी घटना, आज पहाटे म्हणजेच मध्यरात्री खरं तर 1:30 वाजता ही घटना घडली, ज्या घटनेमध्ये भंडारा जिल्हा रुग्णालय या ठिकाणी SNCU वॉर्ड म्हणजे नवजात जे बालकं असतात त्यांचा वॉर्ड असतो तो SNCU वॉर्डमध्ये शॉर्ट सर्किट हे जे मला प्राथमिक कारण कळालेलं आहे प्रथमदर्शनी, त्यामध्ये शॉर्ट सर्किटच्या कारणाने आग लागली आणि सबंध वॉर्डामध्ये मोठ्या पद्धतीनं काळा धूर निर्माण झाला. रात्री ड्युटीवर असणारी नर्स वॉर्डबॉय यांनी ताबडतोबीनं दरवाजे खिडक्या उघडल्या आणि आग विझवण्यासाठी एक्स्टिंग्विशर्स आणि सगळ्या पद्धतीची मदत केली. परंतु त्या ठिकाणी जे 2 लगतचे वॉर्ड आहेत त्या एका वॉर्डात संपूर्ण धूर असताना सुद्धा त्या सगळ्या बालकांना हलवण्यात यश मिळालं आणि 7 बालकं वाचवले, परंतु 10 बालकं मात्र दुर्दैवाने मृत्युमुखी पडले. त्या ठिकाणी 3 बालकं हे आगीमुळे मृत्यू झाले आणि 7 बालकांना धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. या सगळ्या बाबतीतली अत्यंत डिटेल इन्क्वायरी लावलेली आहे आणि इन्क्वायरीचा निश्चित प्रकारे जो काही रिपोर्ट असेल तो येईलच. तातडीची मदत म्हणून प्रत्येक पालकांना फॅमिलीला ॲम्ब्युलन्सेस देऊन त्यांच्या बॉडीज त्यांच्या ताब्यात देऊन फ्युनरलसाठी पाठवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्येक फॅमिलीला मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये देण्याच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला सूचित केलेले आहे. या घटनेच्या संदर्भात चौकशी अंती जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईलच. परंतु एक नक्की आहे की या सगळ्या संदर्भाने चौकशी अंती कारण जे आहे त्यापासून बोध घेऊन अशा घटना कदापि घडता कामा नये याबाबतची सुद्धा अत्यंत गांभीर्याने पुढील कारवाई करण्यात येईल. भंडाऱ्याची घटना अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक अशा प्रकारची घटना आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यामध्ये अशा प्रकारे 10 अर्भकांचा बालकांचा मृत्यू हा त्या ठिकाणी ICU मध्ये व्हावा किंवा दवाखान्यात व्हावा सरकारी दवाखान्यात यापेक्षा लाजीरवाणी परिस्थिती दुसरी कुठली नाही. मला असं वाटतं की याची अतिशय उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, दोषी जे आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा घटना घडणार नाही या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात जे काही अशा प्रकारचे आपले सरकारी दवाखाने आहेत त्याचं ऑडिट देखील झालं पाहिजे, सेफ्टी ऑडिट देखील झालं पाहिजे. अन्यथा मला असं वाटतं की ही जी घटना घडलेली आहे ही घटना खरोखरच एक अतिशय काळी घटना म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात लिहिली. भंडारा में जिस प्रकार की घटना हुई है वो बहुत ही वेदनादायी और शर्मनाक इस प्रकार की घटना है. महाराष्ट्र जैसे प्रगतिशील राज्य में 10 बालक सरकारी अस्पताल में जलकर मर जाते हैं, इससे शर्मनाक दूसरी कोई बात नहीं हो सकती. हमारी मांग है कि इसकी पूरी जांच की जाए, उच्च स्तरीय जांच की जाए और दोषियों को बिल्कुल कड़ी से कड़ी सजा दी जाए. साथ साथ इसके सारे पहलू, सेफ्टी मेजर्स थे क्या, सेफ्टी ऑडिट हुआ था क्या, फायर ऑडिट हुआ था क्या, ये सारी चीजें देखी जानी चाहिए और इस घटना से सीख लेकर महाराष्ट्र के इस प्रकार के सारे सरकारी अस्पतालों में सेफ्टी ऑडिट और फायर ऑडिट ये किया जाना चाहिए, ऐसी हमारी मांग. दुर्घटना जो भंडारा में घटी है बहुत ही दिल दहलाने वाली ऐसी घटना घटी है. इस घटना की उच्च स्तरीय चौकसी की जाएंगी और इस चौकसी में जो भी दोषी पाएगा उसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई राज्य शासन की तरफ से की जाएगी. जी अतिशय दुखद घटना भंडाऱ्याच्या परिसरामध्ये घडली
त्याबद्दल अतिशय वेदना होता है। मी राजेश टोपे या मीटिंगला येणार होते, राजेश टोपेंना सांगितलं तुम्ही इकडे न येता डायरेक्ट भंडाऱ्याला त्या ठिकाणी जावा। सार्वजनिक आरोग्य मंत्री यांना त्यांनी त्यांना तिथे पाठवलेलं आहे, मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, त्याच्यामध्ये 10 बालक जी ह्याच्यामध्ये दगावली त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचे मदत ही त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। आणि ही घटना कशामुळे घडली त्याबद्दलची तातडीनं चौकशी करण्याचे आदेश देखील दिले गेलेले आहेत। आणि तिथं सतत 24 तास ऑन ड्यूटी कुणीतरी थांबायला पाहिजे होतं, तर रात्री कुणाची ड्यूटी होती, कुणाची जबाबदारी होती, कारण हे अतिशय धक्कादायक अशा प्रकारचं घटना आहे। मी त्यांच्या मुलांच्या आईवडिलांना देखील हे दुःख पेलण्याची सावरण्याची परमेश्वराची प्रार्थना करतो। संपूर्ण महाराष्ट्र सरकार, राज्यातली तमाम जनता ही त्यांच्या पाठीशी आहे आणि जो दोषी आहे त्याला कडक शासन त्या ठिकाणी केलं जाईल, त्याचा कुठल्याही प्रकारचा मुलायजा त्याच्यामध्ये ठेवला जाणार नाही। आणि त्याबद्दल अतिशय बारकाईनं सगळ्या गोष्टी तपासायला सांगितलेल्या आहेत। भंडारा इथे अतिशय वाईट अशी दुर्घटना झालेली आहे, 10 ते 11 बालकं मृत्युमुखी पडलेले आहे, शॉर्ट सर्किटमुळे हॉस्पिटलमध्ये ही सगळी घटना घडली। अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे, खरंतर याच्या मागचं नेमकं कोणाच्या हलगर्जीपणा आहे तो शोधला पाहिजे आणि त्याच्यातून कारवाई होणं गरजेचं आहे। इतरही महाराष्ट्रात कुठं होऊ नये याचीसुद्धा लगेच त्याची चाचणी केल्या जाईल आणि जे दोषी आहे त्याच्यावर कारवाई केल्या जाईल आणि या सगळ्या परिवारांना या सगळ्या दुःखातून सावरण्यासाठी काय काय करता येईल ते आम्ही करू। आज किंवा उद्या मी स्वतः प्रत्यक्ष जाऊन भेटसुद्धा देणार आहोत। आम्ही सर्व पालकांच्या त्यांच्या आईवडिलांसोबत आहे, शब्दानं दुःख सहन कमी होत नाही, तरी अखेर जितकं बळ आम्ही राज्य सरकारकडून द्यायचं आहे तेवढं आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही। भंडारा येथे आगीत होरपळून झालेल्या नवजात बालकांचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी, दुःखद आणि हृदय हेलावणारी अशी या ठिकाणी घटना आहे। खरं म्हणजे या निमित्तानं ग्रामीण रुग्णालयाच्या व्यवस्थेचं चित्र या ठिकाणी पुढं आलं आहे। त्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातील कमतरता, व्यवस्थेतील दोष या निमित्तानं पाहणं अत्यंत आवश्यक आहे। नाहीतर अशा प्रकारे निष्पाप बालकं, ग्रामीण भागातील रुग्ण त्या ठिकाणी नाहक त्या ठिकाणी मृत्यूला त्यांना सामोरं जावं लागतं। या प्रकरणात जे दोषी आहेत, ज्यांनी या इलेक्ट्रिकच्या व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी दुर्लक्षण झालं आहे, ते तिथलं व्यवस्थापन याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे। आम्ही भारतीय जनता पार्टी विरोधी पक्ष नेता म्हणून या कुटुंबियांच्या, मृत बालकांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। त्यांच्या कुटुंबियांना दुःख सहन करण्याची ताकद त्या ठिकाणी मिळो आणि या निमित्तानं ज्या ज्या त्या हॉस्पिटलमधले वाडबॉय असतील, नर्सेस असतील, यांनी इतर बालकांना वाचवण्यासाठी जे प्रयत्न केले आणि ते वाचले त्यांचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि या निमित्तानं या सरकारने पूर्ण राज्यातील आरोग्य व्यवस्था स्ट्रेंथन करण्याची आवश्यकता आहे, ती करावी अशी या ठिकाणी मी मागणी करतो।